राज्यभरातील मराठा समाज बांधवानंतर आता धनगर समाज बांधव सुद्धा आरक्षणाच्या मागणीला घेऊन पेटून उठला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात धनगर समाजाच्या वतीनं विविध प्रकारची आंदोलने सुरू झाली आहेत. त्यानुसार आज चंद्रपुरात सुद्धा धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांचा मोठ्या संख्येत सहभाग होता. राज्यात आंदोलनाचा विषय कधी नव्हे तो एवढा पेटला आहे. अशा स्थितीत गेली 70 वर्ष आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या धनगर समाजानं प्रलंबित आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची मालिका घोषित केली आहे. त्यानुसार राज्यभर आरक्षण आंदोलनाची धग असताना आता धनगर समाजाचं प्रलंबित आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं आहे. त्यानुसार आज राज्यभरातील जिल्हा मुख्यालय धनगर समाज बांधवांनी आंदोलन केलं. त्यानुसार चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढं धनगर समाजाचं हे आंदोलन झालं. धनगर समाज हा विकासापासून वंचित आहे. शासन योजनांचा लाभ देखील या समाजाला मिळत नाही. त्यामुळे सरकारनं धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे त्वरित प्रस्ताव पाठवावा अशी मागणी धनगर समाजानं यावेळी केली. धनगर धनगड हा भेद संपवत या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा आणि 70 वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी देखील यावेळी पुढे करण्यात आली. चंद्रपूरसह राज्याच्या सर्वच भागात धनगर समाजानं सप्टेंबर महिन्यात चौंडी येथे होणाऱ्या राज्य बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा निर्धार केला असल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली गेली. याविषयी धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष योगीराज उगे यांच्याशी केलेली बातचीत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आम्हाला आरक्षण म्हणून नाही परंतु अंमलबजावणी आमची झालीच पाहिजे या संदर्भात आम्ही 13 ऑगस्टला आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतला आहे. याच्या आधीसुद्धा आम्ही बरेच काही आंदोलनं केले परंतु कोणत्याही सरकारनं आम्हाला हाती धरलं नाही. फक्त त्यांनी निवडणुकीपुरतंच आम्हाला म्हणजे व्होटिंगपुरतंच त्यांनी वापरून घेतलं आणि नंतर कोणत्याही आश्वासनं पूर्णपणे केली नाही. तसेच ह्या सरकारनंसुद्धा आम्हाला 2014 आश्वासन दिलं का पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही या धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये अनुसूचित जमातीच्या शिफारसीचं पत्र केंद्र सरकारकडे पाठवू अशी ग्वाही देऊन आम्हाला आश्वासन दिलं. परंतु आता 4 वर्ष झाले तरी अजूनही एकही त्यांचा अहवाल त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचला नाही आणि अंमलबजावणीबद्दल कोणतीच शिफारस केलेली नाही. आता 2019 जे निवडणूक येऊन राहिली आहे लोकसभा आणि विधानसभा या लोकसभा विधानसभेमध्ये माझा धनगर समाज महाराष्ट्रातून पेटून उठला आहे. 2.25 करोड असा माझा धनगर समाज वोट करत असतो. आज जर समजा आम्ही कोणत्या सरकारला आणू शकतो पण पाडू बी शकतो याच माध्यमातून आमचा समोरचा निशाणा राहील. आता येणारा प्रस्तावित सरकार या सरकारने जर समजा आम्हाला 8 दिवसांमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी शिफारस पत्र जर केंद्राकडे पाठवलं नाही तर या सरकारला सुद्धा आम्ही खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज हा बळकट आहे, समर्थ आहे, शिक्षित झाला आहे.